इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत एका पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्यावर 3 अज्ञात लोकांनी तलवारने हल्ला करायचा प्रयत्न केला असता तो तिथून पळून गेला. मात्र आरोपींनी ठेला नष्ट करत त्याच्या गल्ल्यातील 1.5 ते 2 हजार रुपये लंपास केले होते. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील आयसोलेशन रुग्णालयासमोर सूरजपाली नामक इसम आपल्या पत्नीसह पाणीपुरीचा ठेला चालवतो. रात्री 9:30 सुमारास 3 अज्ञात लोक त्याच्या ठेल्यावर तलवार घेऊन शिवीगाळ करत सूरजला पार्सल मागत होते. सूरजने नकार देत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असता त्यांनी सूरजला जीवे मारण्याची धमकीही दिली. सूरजने आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. मात्र तिन्ही आरोपींनी त्याचा ठेला नष्ट केला. सोबतच त्याच्या गल्ल्यातील 1.5 ते 2 हजार रुपये लंपास केले. सूरजने इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सनी तांबे आणि प्रशांत कांबळे ह्या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच तिसरा आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आयसोलेशन हॉस्पिटल आहे. तर त्याच्या इथं सूरजपाल नावाचा इसम पाणीपुरीचा ठेला चालवत होता तो आणि त्याची पत्नी. तर त्या संध्याकाळी साधारणतः 9:30 आसपास तिथे 3 जण तलवार घेऊन आले. त्यामध्ये सनी तांबे होता आणि 2 अनोळखी इसम होते. तर त्यांनी तिथे जाऊन जरा शिवीगाळ करून पार्सल मागितलं. त्याने दुर्लक्ष केल्यामुळे त्याने अश्लील शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली आणि तलवार दाखवली. तर त्यावेळी ते तिथून पळून गेला. पण त्या दरम्यान त्याने त्या ठेल्याचे नुकसान केले. तलवारीने वार करून ठेल्याचे नुकसान केले. तसेच जाताना त्याने त्या गल्ल्यामधील 1.5 ते 2 हजार रुपये घेऊन गेले. अशी तक्रार दिल्याने तो गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्यात सनी तांबे आणि प्रशांत कांबळे हे 2 आरोपी अरेस्ट आहेत. तिसरा अजून वॉन्टेड आहे. ते दोन्ही गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर रेकॉर्ड आहेत.